नमस्कार, पूजात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण ताटाची शोभा वाढवणारी अशी आज आपण लसूण आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत. ही चटणी तुम्ही वरण, भात, चपाती, भाकरी ह्यासोबत खाऊ शकता, म्हणजे तुम्हाला दोन गात जास्त जातील. दाताची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी आज आपण अशी चटपटीत लसूण आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लसूण घेतलेलं आहे, बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. इथे गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण खोबरे टाकून घेऊया. ते थोडे भाजल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. ते आपण मिक्स करून घेऊया. ते थोडे भाजू दिल्यानंतर आपण त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया. त्या पाकळ्या आपण एकत्र मिक्स करून घेऊया. इथे आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे जास्त नाही टाकायचे, कारण त्याचा उग्र वास येऊ शकतो. थोडेच टाकायचे. मी इथे एक चमचे जिरे टाकलेले आहेत. हे भाजल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती पाहिजे तेवढे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. जाडसर पण नाही ठेवायचं, लय बारीक पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं. तुम्ही पाहू शकता इथे किती छान आपली चटणी बारीक झालेली आहे, किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चटणीला, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे ना, आपल्याला आमटी भाजी काय अशी खावीशी वाटत नसेल, तरी चटणी करू शकता, एकदम टेस्टी लागते. वरण, भात, थालीपीठ, वडापातीसोबत ही खाऊ शकता, एकदम छान लागते. तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता आपली लसूण आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा कशी झाली, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.